नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। मुरबाड तालुक्यातील टेमरी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असून भाजपचे हरिश्चंद्र बाळकृष्ण केंभारी हे आमदार किसनराव कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून लोकांच्या हितासाठी कथोरे साहेबांच्या सहाय्याने गावाचा विकास ते करणार आहेत। गावाबद्दल आदर, स्नेह, सद्भावना, नातेसंबंध जपणारा, माणसासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे, समाजकार्याने झपाटलेला हरिश्चंद्र बाळकृष्ण केंभारी हे गावासाठी झटत आहे। नमस्कार, मी टेमडे ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे। आम्ही कथोरे साहेबांचा BJP उमेदवार आहे। तुमचं नाव सांग। माझं नाव हरिश्चंद्र बाळकृष्ण केंभारी। माझी निशाणी रिक्षा, ऑटो रिक्षा आहे। बरं, आता तुम्हाला ही निवडणूक का लढवावीशी वाटली? मला ही निवडणूक म्हणजे लोकांच्या हितासाठी, लोकांची राहिलेली कामं मी करू शकतो यासाठी मी निवडणूक लढवू इच्छितो। आता इथल्या ग्रामपंचायतीमध्ये काय समस्या आहेत सध्या? इथल्या ग्रामपंचायतीमध्ये गटाराचं पाणी आणि राहिलेले रस्ते याची समस्या आम्हाला दूर करायची आहे। बौद्ध वस्तीसाठी आम्हाला, जे दलित वस्ती आहे त्याच्यासाठी आम्हाला पुरेपूर म्हणजे काय आमच्याकडे जे देता येईल साऊंड सिस्टीम वगैरे कमानी हे देण्याचा प्रयत्न आम्ही करू। आणि आदिवासी वस्तीसाठी जे रस्ते अंतर्गत रोड वगैरे राहिले ते आम्हाला कथोरे साहेबांच्या मार्फत करता येतील म्हणून आम्ही उभे निवडणुकीला उभे आहे। म्हणजे कथोरे साहेबांच्या याचा आमदारकीचा निधी तुम्ही इथं वापरू शकाल? हां, आम्ही म्हणजे साहेबांनी आम्हाला भरपूर असा निधी देतात, ते निधी इथं आम्ही वापरून लोकांचा विकास करू। पिण्याची पाण्याची व्यवस्था तर आमची झालेली आहे, बऱ्यापैकी चांगल्यापैकी आहे। बाकी राहिलेले लाईट वगैरे हे पद्दिवे बाकडे हे आम्ही कथोरे साहेबांच्या माध्यमातून करू। अच्छा, ओके। म्हणजे आता इथला जो आतापर्यंत जो विकास झाला आहे त्या विकासावरती तुम्ही समाधानी आहात का? आमच्या साहेबांच्या मार्फत जो विकास झाला त्याला त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहे। केंभारी माझी निशाणी ऑटो रिक्षा आहे। तर ह्या गावातून मी कथोरे साहेबांच्या माध्यमातून भरपूर निधी आणून विकास कामे करीन म्हणून मला या गावात प्रचंड बहुमत निवडून द्यावे अशी मी जनतेचा विनंती करतो। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।